आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीनचा सागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. काँग्रेसने शरद पवारांमुळे शिवसेनेला पत्र दिले नाही, माणिकराव ठाकरे यांचे वक्तव्य, पाहूया सविस्तर बातमी. काँग्रेसने शरद पवारांमुळे शिवसेनेला पत्र दिले नाही. शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याच्या पत्रांची आवश्यकता होती, पण शरद पवारांनी चर्चेसाठी आणखी एक दिवस पुढे ढकलला, त्यामुळे अंतिम निर्णय होऊ शकला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांनी काल सायंकाळी शरद पवार यांना फोन केला होता, त्यावेळी पवार यांनी चर्चा करण्यासाठी आणखी एक दिवस पुढे ढकलण्याबाबत सोनिया गांधी यांना सुचवले. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक अगोदर होऊ द्या, त्यानंतर गरज पडली तरच दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात बोलवता येईल, असंही पवार यांनी सोनिया गांधींना सुचवले होते. त्यामुळे आता पवार यांच्याशी चर्चा करूनच सत्ता स्थापनेचा पुढील निर्णय होईल, असे ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी बैठक आहे. या बैठकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल, गरज पडली तर शिवसेनेच्या नेत्यांनाही बोलावले जाईल, असंही ठाकरे म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्षाचे एकमत झाले तरच सत्ता स्थापन होऊ शकते, त्या दृष्टीने किमान समान कार्यक्रम तयार करणे गरजेचे आहे. या दृष्टीने काँग्रेसने काल वेगवान बैठका घेतल्या होत्या, त्यानंतर सोनिया गांधी यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला होता, असेही ते म्हणाले. पवार यांनी सुचवल्यानंतर आता आज पुढील चर्चा होईल, या चर्चेत तिन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकते, याचे संकेतही ठाकरे यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, तीचा झाला.